सीई वोटर जर सर्वे आला त्यामध्ये महाविकास आघाडीला 48 पैकी 38 जागा मिळतील असा दावा या वोटरमध्ये करण्यात आला, काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर 5व्या नंबरचा मुख्यमंत्री म्हणून सर्वेमध्ये आला होता आणि सगळ्यात ढांग काम, सगळ्यात शेवटचं काम ढांग काम हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं होतं, पूर्ण महाराष्ट्र त्रस्त होता. तर सर्वे म्हणजे सर्वे एजन्सीला कसं मॅनेज करायचं हे चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीला करते, म्हणून मुख्यमंत्र्यांनी जसा 5वा नंबर टाकला आणला तसा त्यांनी 48 पैकी जे मॅक्झिमम सीटा महाविकास आघाडीचे सांगितल्या आहेत. मला असं वाटतं की जे आज उद्धव ठाकरेंचे जेवढे खासदार आहे ते सगळे खासदार पदवीधर मतदारसंघाच्या इलेक्शननंतर आपल्याला एकनाथ शिंदे सेना आणि फडणवीस साहेबांसोबत दिसतील, भाजपसोबत दिसतील, तेसुद्धा खासदार जेवत राहणार नाही. आणि 45 पेक्षा जास्त खासदार हे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची त्याच्यामध्ये तुम्हाला निवडून आलेले दिसतील आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडून आलेले दिसतील. त्यामुळं सर्वे जो आहे तो मला असं वाटते महाविकास आघाडीला खुश करण्यासाठी किंवा महाविकास आघाडीच्या कुठेतरी लोबापायी ह्या सर्वेचा रिझल्ट डोळ्यासमोर ते वारंवार आणत आहे. पण सर्वेमध्ये मी माझा रिझल्ट पाहिला, मी सर्वेमध्ये मागे होतो, 22,000 मतं निवडून आलो. नवनीत राणा सर्वेमध्ये मागे होत्या, त्यासुद्धा प्रचंड मतं निवडून आल्या. म्हणून सर्वे हा फक्त ढोळ्यात ढूळ टाकण्यासाठी असते, पण प्रचंड बहुमताने येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांच्या विचाराची सेना आणि भाजपचे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच्या विचाराची भाजप याच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला निवडून आलेले दिसतील. संजय